मित्रांनो, उदाहरण आहे 35 मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय विहिरीची भिंत चढण्यास सुरुवात करते. एका दिवसात 10 मीटर वर चढते आणि 5 मीटर खाली घसरते. तर विहिरीच्या बाहेर यायला त्याला किती दिवस लागतील? विहिरीची खोली पाहिली आपण, 35 मीटर खोल आहे इथे दिलेले आहे. गोगलगाय 10 मीटर वर जाते आणि 5 मीटर खाली येते, म्हणजे दररोज ती फक्त 5 मीटर वर चढते आणि तिला चढायचं 35 मीटर. मग आपण जर विचार केला भागाकाराने 7 दिवस उत्तर येईल, परंतु असं नसते. इतकं सोपं उत्तर द्यायला ही शिष्यवृत्ती परीक्षा आहे, म्हणून यात काय इतकी सोपं उत्तर नसतात, कुठेतरी काहीतरी खोच असते. मग आपण काय करूयात, सुरुवातीच्या 5 दिवसातच काढूयात, कारण की दररोज 10 मीटर वर येते, म्हणजे ती शेवटच्या दिवशी काय करणार आहे, 10 मीटर वर येणार आहे. म्हणून आपण याची ते 10 मीटर कट करून टाकूयात आणि 10 मीटर कट केल्यावर 25 राहतील, म्हणजे ती 5 दिवसात 25 मीटर वर येईल आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी ती किती मीटर वर येणार आहे, 10 मीटर वर येणार आहे. आणि आधी जे 25 म्हणजे अशी एकूण 35 मीटर वर येणार आहे. 35 मीटर वर येण्यासाठी तिला अशा पद्धतीने किती दिवस लागणार आहे, 6 दिवस लागणार आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2, 6 मीटर हे उत्तर बरोबर आहे.